हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समीर। मी कोमलगिरा वेलेकर, सावेवाडी उपासनाकेंद्र कोल्हापूर। मी माझ्या कॉलेजमधला अनुभव सांगते, म्हणजे सेमिस्टर चालू होती कॉलेजमध्ये आणि त्या दिवशी मी पेपर देऊन घरी आले होते। पेपर पण तो खूप छान गेला होता आणि सेकंड पेपरचा स्टडी करायचा होता आणि त्या दिवशी खूप कंटाळले होते आणि बापूंना बोलले की बापा आज खूप कंटाळा आलाय, मला काय स्टडी करायचाच मूडच नाही आणि मी उद्या सकाळी लवकर उठेल आणि त्यासाठी तुम्ही बघा म्हटलं, मला काय स्टडी होणारच नाही आणि मी तिथं झोपणारच आहे म्हटलं आणि बापून असं म्हटलं आणि म्हटलं सगळ्यांना चॅनलला उठवा आणि मी झोपले। बरोबर सकाळी 4 वाजता मला बापूने उठवलं, मी पटकन जागे झाले आणि मोबाईलमध्ये पाहिलं तर 4 वाजले आणि पूर्ण जिन्यावरून साऊंड आमच्या वरती गेला की बापू मला उठून निघून गेले। मी उठले, स्टडी केला, त्यानंतर घरी पादुका पूजन होतं, बापूंची पालखी काढायची होती, संध्याकाळी सत्संग होता। बापूंना बोलली होती की बापू तुम्ही पहिल्यापासून म्हणत होते की तुम्ही माझा म्हणजे एक्झाम झाल्यानंतरच हा कार्यक्रम घरी ठेवा, एक्झाममध्ये ठेवूच नका, मला काही करताच येणार नाही। पण बापून नाही ऐकलं, ॲक्च्युली शेवटच्या पेपरा दिवशीच बापूंनी कार्यक्रम घरी ठेवला। दिवसभर घरी कार्यक्रमाची तयारी झाली होती, पालखी सजावट चालली होती, रांगोळी चालली होती, घरामध्ये सगळं डेकोरेशन चाललं होतं पण याच्यामध्ये मी कुठेही दिसत नव्हते। फक्त बापूंच्याकडे फोटोकडे पाहून म्हणत होते की बापू पास केला, आज आपल्या घरी सगळं एवढा कार्यक्रम चाललाय पण याच्यामध्ये मी कुठेच नाही, एक तर माझं स्टडीमध्ये लक्ष पण लागत नाही आणि मी काही करू पण शकत नाही। माझी आई बोलली की तू स्टडी करायचं आणि एक्झामला निघून जायचं, तू इकडे काही पाहू नकोस, कारण माझी काही इच्छा होत नव्हती की आपण स्टडी करणार आणि एक्झामला जाणार। जाताना मी पूर्ण तयारी करून गेली होती की आज चांगले बरोबर आहे पण माझा आजचा पेपर काय सुटणार नाही, मी आजच्या पेपरला फेलच आहे, ठीक आहे म्हटलं मी निघून गेले एक्झामला। एक्झामला गेले, पेपर आला, क्वेश्चन पेपर सोडवताना मला त्या क्वेश्चनमधले फक्त 2च क्वेश्चन सोडवता आले, बाकीचे मला काही जमलंच नाही। मी तयारी केली की आता आपण घरी निघून जायचं आणि नेक्स्ट टाईम आपण आजचा पेपर कव्हर करायचा। मी घरी आले, संध्याकाळी सत्संग चालला होता, मजा केली, खूप छान वाटलं। बापूला सांगितलं की बापू ठीक आहे आजचा पेपर मी फेल आहे, आपण पुन्हा तयारी करायची आणि पुन्हा नेक्स्ट पेपर देऊन टाकायचा आणि चाला तो दिवस गेला। हे सगळे दिवस निघून गेले आणि रिझल्ट लागला। रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा मी एक सब्जेक्टला फेल होणार होते, जो पेपर मला कव्हर करताच आला नाही त्याच पेपरमध्ये सगळ्यात जास्त मला मार्क पडले होते। हा बापूने मला खूप मोठा अनुभव दिला आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।